तर लालू प्रसाद यादव यांची ईडी चौकशी होणार आहे. लालू प्रसाद चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झालेत. ईडी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव कथित जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी पाटणा ईडी कार्यालयात पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी मिसा भारती सुद्धा आहे. दरम्यान यावेळेस पाटणा येथील ईडी कार्यालयाबाहेर राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि कार्यकर्ते जमलेत. काही दिवसांपूर्वी ईडीनं लालू प्रसाद यादव आणि त्यांचा मुलगा तेजस्वी यादव यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावला होता. लालू यादव आणि त्यांच्या कुटुंबियांवर रेल्वेत नोकरीच्या बदल्यात जमीन हडप केल्याचा आरोप आहे. मात्र हे सर्व आरोप लालू प्रसाद यादव यांनी फेटाळलेत. तर एक दिवसापूर्वी बिहारमध्ये नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची भाजपासोबत शपथ घेतली आहे, सरकार स्थापन केलं आहे आणि दुसऱ्या दिवशी आता लालू प्रसाद यादव यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावले गेले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.